तुमच्या मिसेस ह्या बिझनेसमध्ये नाही आहेत का? का त्यांचा काही वेगळा बिझनेस आहे? का हाऊस वाईफ आहेत? शी हॅज हर ओन योगा क्लासेस. शीतल तुमचा नवरा आहे? हो आहे. अरे हा, आत्ता आठवलं मला, खूप दिवसांनी आले ना या कॅफेमध्ये, तर एका फ्रेंडला बोलवते भेटायला. तू हो पुढे. ओके ओके, थँक्स. क्यूट आहे रोहन, मजा आहे. तू सांग काय होईल आपल्या दोघांचं लग्न? आपण फायनली ऑफिशियली एकमेकांचे होणार आणि आपल्या होणाऱ्या बाळाचे हक्काचे आई बाबा. मानस, माझ्या दृष्टीने तू जिंकलाय. आणि बाबांच्या दृष्टीने? बाबांच्या दृष्टीने मी हरलोय ना. मी एक काही न करू शकणारा, वैदेहीला फसवणारा एक फालतू मुलगा आहे. कुचकामी, बेजबाबदार आणि रेगे खानदानाला कलंक आहे. बोल तू बोल ना, लाजणे राहू दे. साज तू छेड ना, मन जरा मोहरू दे. श्वासांचा काफिला थांबला, पाऊस जेव्हा तुझला बिलगला. मी तुझा मी तुझी साधही बावरी. मी तुझा मी तुझी साधही बावरी. मानस, हे प्रोजेक्ट सर्वार्थाने खूप इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग असणार. या प्रोजेक्टच्या सर्व रिसर्चची जबाबदारी मी तुझ्यावर टाकतो. हां, पण सध्या कोणाला काहीही बोलू नको. हो, मात्र या प्रोजेक्टवर अगदी मनापासून काम कर. हो नक्की, थँक. हो, मी विचारलं तिला, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया का? मग मग काय, तिने मान फिरवली, मला माझं उत्तर मिळालं. सो मी तिकडनं निघालो. तुझी आणि वैदेहीची लव्ह स्टोरी ही खरंच खूप जणांना इन्स्पायर करू शकते. म्हणजे प्रेम करावं तर तुमच्यासारखं. खरंच प्रेम कसं करावं याचं उत्तम उदाहरण आहात तुम्ही दोघं, असं मला अगदी मनापासून वाटलं. म्हणून माझी पर्सनल फिलिंग्स मी तुमच्याबरोबर शेअर केली. नाही पण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं. मी शीतलला लिडो रेस्टॉरंटला आपला परफॉर्मन्स बघायला पाठवणार आहे. तू शालमलीला पण तिकडेच पाठव, कळली ना आयडिया? ओके, दॅट्स अ नाईस प्लॅन. ठीक आहे, मी सांगते शालमलीला. ओके बाय बाय. मानसने पण त्याच्या फ्रेंड्सला इन्व्हाइट केलंय का? हो, आणि त्याचबरोबर ऑफिस कलिग्जना पण सांगितलंय. ओके ग्रेट. बोल मानस, निघालास? नाही, शीतल मला आणि तानियाला घेऊन चाललंय बरोबर. काय करतोय?
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाऊ स्वीट, थँक्यू सो मच. तुम्ही दोघी मला थँक्स म्हणताय का? दोघी है? बेटा, मैं तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाऊंगी. वंस आओ काय है? आधुनिक आई. अग तू भाजी आणायला गेली होतीस ना, तेव्हा सनी आला होता इथे. त्यांनी मला माझी भूमिका सांगितली. पाश्चात्य कपड्यांमध्ये फोटो काढून पाठवायला सांगितलंय त्यांनी. वंस, मी तुम्हाला सांगितलंय त्या सनीच्या नादाला लागू नका. त्याच्याकडे स्वतःकडे काम नाहीये, तो काय तुम्हाला काम देणार आहे कपाट? आणि अहो वंस, प्लीज हे कपडे बदला आधी, यांना आवडणार नाही. बरोबर, सनी हेच म्हणत होता. काय? तुमच्या यशावर जळणारे या घरात सुद्धा असू शकतात, पण आपण आपल्या ध्येयाकडे चालत नाही. बेटा, मी तुम्हारे गाजर के हलवे में बेदाणे भी डालूंगी. कठीण आहे, खरंच कठीण आहे. ए वहिनी, त्याला ना सुट्टे हवे होते 500 रुपये, तुझ्या मोठ्या पर्स मधून दिलेत मी. ते जाऊ दे वंस, पण हे यायच्या आधी ना तुम्ही कपडे बदलून घ्या प्लीज. का? मी हे कपडे घातलेत ते वाईट. हा, आणि तुझी ती वैदेही, ती स्कर्ट पण घालते, फ्रॉक पण घालते, स्लीव्हलेस पण घालते, ते चालतं तुम्हाला? वंस हो, तिच्या आणि तुमच्या वयात काही फरक आहे की नाही? आधुनिक तिचा वयाशी काही संबंध नसतो. ए सिरियसली, पण यू गाईज डिड अ फॅब जॉब. इट इज रिअली नाईस. अरे लोक वेडे झाले होते वेडे. हे आणि गाईज, हे बघा आपल्या बँडची पहिली कमर्शियल कॉल. ती बाहुली झाली पाहिजे. वाडीला चालली आहेस ना? हो. मग फक्त मी सांगते तसं कर, फक्त माझ्या डोळ्यात बघत राहा. आता तू मी सांगेन तसंच वागणार आहेस. यापुढे माझा शब्द तुझ्यासाठी अंतिम असेल. हे काय घेतलं तुम्ही त्यांच्यासाठी? अहो त्यांच्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी. माझ्यासाठी छोटासा भावला का? म्हण, मी लग्न नाही करायचं म्हणू राहिले म्हणून का? हो नाही, तसं नाही. म्हणजे कधी तुम्हाला माझा राग आला ना, तर याला शिव्या घाला, मी समजून शिव्या घाला. माय वुड बी वाइफ मीरा. हाय. सोडा वॉटर. मॅम, सोडा आहे वॉटर. तो विचारतोय तुला सोडा पाहिजे की पाणी पाहिजे विस्की मध्ये. नाही नाही, मी मला नको. प्लीज बहनजी सारखी वागू नकोस, घे. मला खरंच नको. तुझ्यासाठी काय दूध मागू का? असं वागणं बघून दादासाहेब पण खुश झाले असतील ना? ह्या सगळ्या बदलामुळे दादासाहेबांच्या तब्येतीत पण सुधारणा होईल. आता कोणीकडे चाललास? आमच्या दरबारशी माहित नाही होत मला, बर तुमच्याशी गप्पा मारा. आता आम्हाला येणं, लोक ताटकळले असते. रात्रीचे 10 वाजलेत.